पिंपरीतील निराधार नगरच्या रेल्वे लाईन लगतच्या अनधिकृत झोपड्यांवर शनिवारी रेल्वे प्रशासनानं कारवाई केली आहे. यावेळी स्थानिक नागरिकांनी घरांना आगी लावण्याचा प्रयत्न केलाय, तसेच पोलिसांवर दगडफेक सुद्धा केली आहे. या प्रकारामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. निराधार नगर येथे रेल्वे लाईन लगत सुमारे 200 अनधिकृत झोपड्या उभ्या करण्यात आल्यात. या झोपड्यांवर रेल्वे प्रशासनाने 2 JCB सहाय्याने धडक कारवाई करण्याची तयारी केली होती. दरम्यान येथील नागरिकांनी या कारवाईला विरोध केला, त्यानंतर या ठिकाणी रेल्वे पोलिसांना पाचारण करण्यात आलं. दरम्यान पोलिसांच्या दिशेने नागरिकांनी दगडफेक केली आहे, त्यामुळे या परिसरातील वातावरण काही काळ तणावपूर्ण झालं होतं. भीक मागून खातेत, काचपत्र विचारून खाते, कोण हाऊस पिकिंगचं काम करते, कोणी तर नोकरदार कोणी नाही, सगळे हातावर कमवून पदरावर खाणार आहे कष्ट करून. मग आता आमचं घराचं बेघर केलं आहे, कोण बाळा 3 झाले, कोण 3 दिवसाची, कोण 4 दिवसाची, हा आमच्या लेकरावला खायला सारा नाही. आता आम्ही लेकर बाळून कुठे जायचो? माझ्या निराधार नगरला पत्र्याचे एक घर बांधलेलं आहे सर, 20 वर्ष झाले मला ते घर बांधून. तर मी इकडे कसं आहे बघायला आले, तोडते का नाही तोडते, बिनबातीचे बिनगोष्टीचे तिकडं तोडत आले तर आमच्या अंगावर धावून ते पोलीस लोकांनी मारहाण केलं, लेडीज लोकांना हल्लं, मलाही 2-3 लागलं मला.